मानवतेचा आकाश दिवा लावणी रेखाटुया समानतेची रांगोळी सुसंस्काराच्या पेटवूनी पंत्या प्रत्येक हृदी साजरी करू दिवाळी अभंग्य स्नानाने उजेल तन मन सुखाने न्हातील दिवाळीचे क्षण श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरच दिवाळी हा सण येणार आहे आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट अडचणी येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते तसेच आपल्याला शत्रूचा त्रास होत असेल तसेच पितृदोष असेल तर तुम्हाला या दिवाळीचे अभ्यंग्य स्नान करताना एक उपाय हा करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे आपली शत्रुपिडा नष्ट होईल बाहेरील बाधा असेल नजरदोष असेल तर तो दूर होईल तसेच आपल्या घरातील गरिबी दरिद्रता नष्ट होऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आपल्या कुटुंबावर वाईट वेळ वाईट संकट येणार नाही तर ही कोणती वस्तू आहे तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीमध्ये आपण अभ्यंग स्नान करतो तर याचे काय महत्त्व आहे बघा कोणतीही गोष्ट करताना आपल्याला त्यामागच्या काही गोष्टी त्यामागच्या आख्यायिका तसेच त्याचे महत्त्व किंवा त्या गोष्टी का केल्या जातात तर हे माहिती असणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे दिवाळी हा सण जो आहे तर या सणाच्या दिवशी विविध गोष्टींना महत्त्व असते वसुबारस धनत्रयोदशी यमदीपदान लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा भाऊबीज तर असे दिवस हे दिवाळी सणाचे असतात वसुबारशीच्या दिवशी आपण गायवासराची पूजा करतो तसेच धनत्रयोदशी या दिवशी आपण माता लक्ष्मी कुबेर यांची पूजा ही करत असतो तसेच धन्वंतरीचे पूजन या दिवशी केले जाते आणि याच दिवशी यमदीपदान हे सुद्धा केले जाते तसेच लक्ष्मीपूजन हा जो दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपली पत्नी जी आहे तर ती पतीला ओवाळत असते आणि पती पत्नीला गिफ्ट स्वरूपात काहीतरी भेटवस्तू देत असतात पती पत्नीच्या नात्यांना बांधून ठेवणारा असा हा सण म्हणजे दिवाळीचा पाडवा आणि यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीज तर अशी आपण दिवाळी साजरी करत असतो त्याप्रमाणेच अजून एक परंपरा दिवाळीमध्ये कायम पाळली जाते आणि ती म्हणजे अभ्यंगस्नान अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे अभ्यंगस्नान म्हणजे काय तर तेल सुगंधित उठणे किंवा अत्तर लावून दिवाळीच्या पहाटे स्नान करणे अभ्यंग स्नान हे सूर्योदयापूर्वी केले जाते रोज आंघोळ करणारे सुद्धा बघा दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतात तर एवढे महत्व या स्नानाला आहे अभ्यंग स्नान हे शक्यतो ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे सकाळी साडेचार ते सहा या दरम्यान केले जातं आणि या दरम्यान वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो त्या प्रकारे आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण जास्त असते अशा वेळी अभ्यंग स्नानाने शरीराला फायदाच होतो त्याप्रमाणेच या ब्राह्ममुहूर्तावर दैवी लहरी ज्या आहेत तर त्यात सुद्धा जास्त प्रमाणात सकारात्मक असतात तर एवढे महत्व या ब्राह्ममुहूर्ताला आहे आणि त्यामुळेच अभ्यंगस्नान हे ब्राह्ममुहूर्तावर केले जाते आता दिवाळीमध्ये अभ्यंगस्नान हे कोणकोणत्या दिवशी करतात तर नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन तसेच बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा तर या दिवशी अभ्यंगस्नान हे केले जाते या अभ्यंगस्नानामध्ये काय आख्यायिका आहे तर हे मी थोडक्यात सांगते आणि यानंतर आपल्याला हे अभ्यंग स्नान करताना आपण आपल्याला उठणे लावत असतो तेल लावत असतो पण त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात कोणती एक वस्तू टाकायची तर हे मी सांगणार आहे तर अशी आख्यायिका आहे की नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला हा एक राजा होता आणि त्याने सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवून आपल्या कैदेत ठेवले होते त्याचा वध करून कृष्णाने त्या स्त्रियांना मुक्त केले आणि त्यांचे पालकत्व स्वीकारले त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कोणी या दिवशी सकाळी मंगल स्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही आणि कृष्णाने सुद्धा त्याला तसा वर दिला त्यानुसारच नरकात जाण्यापासून आपल्याला वाचवणारे पवित्र व मंगलस्नान या दिवशी पहाटे केले जाते आणि म्हणूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करण्याला खूप महत्त्व आहे शरीराची कांती तजलदार व्हावी आपले स्नायू बलवान व्हावे तर यासाठी सुद्धा अभ्यंग स्नान केले जाते तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते अंगाला लावायचे तेल हे प्रत्येक भागानुसार प्रांतानुसार बदलत असते या दिवशी तिळाचे तेल खोबरेल तेल सुगंधित तेल मोहरीचे तेल हे अंगाला लावले जाते आणि त्याप्रमाणेच उठणेसुद्धा अंगाला लावले जाते यामध्ये सुगंधी कचोरा मुलतानी माती जटामाशी वाळा नागरमोता तर या आयुर्वेदिक औषधी वस्तू असतात तर एवढे महत्व ह्या स्नानाला आहे जे आपण दिवाळीमध्ये करत असतो असं काही नाही की अभ्यंग स्नान हे फक्त दिवाळीमध्येच केलं जातं किंवा इतर दिवशी आपण करू शकत नाही परंतु दिवाळीच्या सणाच्या वेळेला अभ्यंग स्नान ही, ही प्रत्येक व्यक्ती करत असते आवजून करत असते आता आपण आंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू जर टाकली तर आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत संकटे सुरू आहेत तर ती दूर होतात त्याप्रमाणेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम अखंड वास्तव्य करते आणि यासाठी आपल्याला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आपल्याला माहीत आहे की कुंकू हे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्त्वाचे आहे आणि त्याप्रमाणेच कुंकुवा एवढेच महत्त्व अजून एका गोष्टीला आहे आणि ती म्हणजे हळद लग्नामध्ये सुद्धा नवरानवरीला हळद लावली जाते आणि त्यामागे त्यांना बाहेरील नजरबाधा होऊ नये तसेच वाईट शक्तींपासून त्यांचे संरक्षण व्हावे तर हा हेतू असतो ज्या हळदीचा वापर आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये स्वयंपाकघरामध्ये करत असतो तर ही चिमूटभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी येतो कपाळावरही आपण हळद लावत असतो हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होतो तसेच आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा लाभते हळदीचा आपण दिवाळीमध्ये अजून एक उपाय करू शकतो आणि तो म्हणजे विवाह जमण्यासाठी लक्ष्मी विष्णूच्या फोटोमागे आपण एक हळदीची पुडी बांधून ती ठेवू शकतो तसेच सूर्याला अर्ध्य देताना आपण त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आपण अभ्यंगे स्नान करतो त्यामुळे हे स्नान आपलं सूर्योदयापूर्वी होतं त्यामुळे तुम्ही नक्कीच दिवाळीमध्ये सूर्याला अर्ध्य देऊ शकता रोज देत असेल देत असाल तर अतिशय उत्तम परंतु जर रोज सूर्याला अर्ध्य देणे काही कारणाने आपण उशिरा उठतो रात्री जागरण होतं किंवा नोकरीनिमित्त काही गोष्टींमुळे आपण उशिरा उठत असतो परंतु दिवाळीमध्ये स्नानासाठी आपण लवकर उठणार आहोत तर सूर्याला आपण आव्रजून अर्धे दिलं पाहिजे आणि ते अर्धे आपण देताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून ते, ते अर्ध्य हे द्यायचं आहे आता आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकणार आहोत तर तुम्ही काय करू शकता की एका तांब्याभर पाण्यामध्ये तुम्ही एक चमच्याभर हळद टाकू शकता आणि हे पाणी प्रत्येकाच्या आंघोळीच्या बादलीमध्ये सुद्धा टाकू शकता म्हणजे घरातील सर्व जे आपल्या मेंबर आहेत तर त्या सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही हळद जी आहे तर ती जाईल आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये तर म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि त्याबरोबरच आपल्याला अजून एक गोष्ट ही आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि ती आहे कापूर एक कापराची वडी घ्या आणि त्याचा बारीक आपल्याला चुरा करायचा आहे आणि तो आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तसेच गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर त्याचे सुद्धा दोन ते चार थेंब तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे नकारात्मक शक्ती जी आहे तर तीसुद्धा आपल्या घरातून नष्ट होईल आपल्या घरामध्ये सकारात्मकता येईल कारण हळदीमध्ये नकारात्मकता दूर करण्याचे सुद्धा सामर्थ्य असते हळद ही वाईट शक्तीपासून सुद्धा आपलं संरक्षण करत असते तर एवढे महत्व आ त्या हळदीला आहे हळद ही आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे तशीच ती आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे त्यामुळे दिवाळीचे स्नान करताना आपण शरीराला तेल लावलंच पाहिजे उठणं लावलंच पाहिजे पण त्याबरोबरच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडासा कापूर आणि शक्य असेल तर थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ ही करायची आहे